नमस्कार विद्यार्थी मित्र, प्रैक्टिस सेट 2.3 क्वाड्रेटिक इक्वेशन मधील आपण कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड वर आधारित सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी बघूया। एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 दॅट इज इक्वल टू 0। तर आता या एक्झाम्पल मध्ये बघा, काही एक्झाम्पल क्वाड्रेटिक इक्वेशनचे असे असतील की जे फॅक्टराइज मेथडने सोडवता येणार नाहीयेत, तर अशा वेळेस मात्र आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने ते एक्झाम्पल सोडवू शकतो। तसंच इथे बघा, मायनस 5 चा जर आपण या ठिकाणी फॅक्टर शोधण्याचा प्रयत्न केला तर ते ऍडिशन सबट्रॅक्शन 2 बरोबर येत नाहीत, म्हणून आपण याच्यासाठी काय करणार आहे, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड यूज करणार आहे। तर त्या मेथडमध्ये आपण काय सांगितलंय बघा, तर सुरुवातीला क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये असायला पाहिजे, आहे ऑलरेडी, आणि इथला जो कोएफिशियंट आहे तो 1 असायला पाहिजे, तर तो सुद्धा तुम्हाला दिलेला आहे। मग आता मी काय करणार आहे, सुरुवातीला या दोन टर्मचा विचार करणार आहे आणि आपलं वाक्य काय बघा, लेट अस ऍड अ सुटेबल टर्म के सो दॅट न्यू एक्सप्रेशन, म्हणजे नवीन एक मान्य आपल्याला मिळेल, न्यू एक्सप्रेशन बिकम्स कंप्लीटिंग स्क्वेअर। म्हणजे आपण काय सांगितलं, पहिल्या दोन टर्म साठी एक सुटेबल टर्म के आपल्याला फाइंड आउट करायचे आहे की जेणेकरून आपल्याला कंप्लीटिंग स्क्वेअर मिळायला पाहिजे। तर याच्यामध्ये बघा, पहिल्या दोन टर्मचा फक्त आता विचार करायचा, मायनस 5 चा आता विचार करायचा नाही। एक्स स्क्वेअर प्लस 2x की ज्याच्यामध्ये आपण के टर्म ऍड करणार आहोत, बरोबर, ऍड अ सुटेबल टर्म के दॅट इज इक्वल टू, आपल्याला एक कंप्लीटिंग स्क्वेअर मिळायला पाहिजे, दॅट इज ब्रॅकेट स्क्वेअर देऊया। मग तर याच्यामध्ये कुठला व्हेरिएबल आहे बघा, एक्स यूज केलाय तर मी इथं एक्स यूज करतो, प्लस ए टाका, सिम्प्लिफाय करा, प्रत्येक उदाहरणातला भाग याचा सेमच राहणार आहे सिम्प्लिफिकेशनचा। एक्स स्क्वेअर ट्वाईस, फर्स्ट टर्म सेकंड टर्मचं काय येणार आहे, ट्वाईस ए एक्स येईल आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर ए स्क्वेअर असेल। आता याच्यासाठी काय करायचं आपल्याला बघा, बाय इक्वेटिंग कोएफिशियंट्स ऑफ, कोणा कोणाचे कोएफिशियंट्स आपल्याला घ्यायचे आहेत, ऑफ एक्स अँड कॉन्स्टंट टर्म, म्हणजे कॉन्स्टंट टर्म आणि एक्सचे कोएफिशियंट आपल्याला इक्वल करायचे आहेत। देअरफोर इथं बघा, एक्सचा कोएफिशियंट 2a आहे, इथे एक्सचा कोएफिशियंट किती आहे बघा, 2 आहे, म्हणजे ट्वाईस ए दॅट इज इक्वल टू 2 असणार आहे। कॉन्स्टंट टर्म आहे ए चा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू, इथं कॉन्स्टंट टर्म आहे के, ओके, ए इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, 2/2 दॅट इज ए इज इक्वल टू काय असेल, 1 असेल। ही जी ए ची व्हॅल्यू आहे ती आपण इथं पुटअप करायची, 1 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू के, सरळ मार्गे के बरोबर 1 स्क्वेअर काय असेल, 1 असेल, ही आपण के ची किंमत 1 जी आहे आपण फाइंड आउट केली। आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी टर्म के आलेली आहे ते दिलेलं क्वाड्रेटिक इक्वेशन विचारात घ्यायचं, कन्सिडर एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इक्वल टू 0। या क्वाड्रेटिक इक्वेशनच्या डाव्या बाजूमध्ये ही जी के इज इक्वल टू 1 आलेला आहे तो ऍड आणि काय करायचं आहे, सबट्रॅक्ट, ऍड अँड सबट्रॅक्ट, ऍड अँड सबट्रॅक्ट 1, म्हणजे के ची व्हॅल्यू 1 वी गेट ऍड अँड सबट्रॅक्ट 1 वाटल्यास 2 एलएचएस म्हणू आपण, 2 एलएचएस वी गेट। बघा एक्स स्क्वेअर प्लस 2x याच्यामध्येच मी काय करतो, लगेच प्लस 1 करतो आणि मायनस 1 बॅलन्स करतो। आता काय उरला बघा, एक्स स्क्वेअर प्लस 2x नंतर मी प्लस 1 मायनस 1 केलाय, उरलेला भाग असेल मायनस 5 दॅट इज इक्वल टू 0। या तीन टर्म ज्या आहेत त्या तीन टर्म आपण सोबत ठेवणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2x आणि हा प्लस 1 चा भाग अगोदर प्लस करायचं, या तीन टर्म आपण एकत्र ठेवल्या। याच्यामध्ये आपण मायनस जे आहे ते चिन्ह मायनस कॉमन घेऊया, काय उरलं बघा आतमध्ये, 1 मायनस ऑफ मायनस प्लस उरला 5 दॅट इज इक्वल टू 0, हा असेल एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 ऍज इट इज, मायनस 5 प्लस 1 काय असणार आहे, 6 असणार आहे दॅट इज इक्वल टू 0। आता या स्टेपला मात्र आपल्याला अतिशय महत्वाचा भाग विचारात घ्यायचा आहे, आपण आयडिया सांगितलेली आहे बघायची, एक्स स्क्वेअर बद्दल फक्त एक्स घ्या, मधल्या टर्मचं फक्त चिन्ह विचारात घ्यायचं,
आणि तिसऱ्या टर्मचं स्क्वेअर रूट वन चं स्क्वेअर रूट वनच असतं, ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे हा झाला कम्प्लिटिंग स्क्वेअर आला. आता हा जो मायनस सिक्स आहे तो आपण आरएचएस ला घेऊ. मायनस सिक्स बिकम्स काय होईल, प्लस होईल, झिरो प्लस सिक्स सिक्स येणार आहे. आणि आता आपल्याला हा स्क्वेअर जर काढायचा असेल तर आपण काय घेणार आहे बघा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूचं या ठिकाणी वर्गमूळ आपल्याला घ्यायचं आहे. दॅट इज एक्स प्लस वन दॅट इज इक्वल टू, हा स्क्वेअर इथला निघून गेला, सिक्सचं काय येणार आहे, स्क्वेअर रूट येणार आहे. एकतर ते प्लस असेल किंवा काय असेल, मायनस असेल. ओके, आता याच्यामध्ये दोन स्क्वेअर रूट, एक प्लस आणि एक मायनसचं आपण विचारात घेतलं, त्यावेळेस इथं स्प्लिटिंग घडवून आणा, म्हणजे या ठिकाणी ह्याला काय करायचं आहे, थोडस सेपरेट मांडायचं आहे. एक्स प्लस वन दॅट इज इक्वल टू पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट सिक्स, ऑर एलएचएस भाग सेम असेल, एक्स प्लस वन दॅट इज इक्वल टू निगेटिव्ह मायनस आणि स्क्वेअर रूट काय असेल, सिक्स असेल. आता सिक्सचं स्क्वेअर रूट निघणार नाहीये आपल्याला, ऍक्च्युली इट इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. दॅट इज वन आपण आरएचएस ला घेऊ, म्हणजे मला काय मिळेल बघा, एक्स इज इक्वल टू रूट सिक्स मध्ये मायनस वन होईल, रूट सिक्स बाजूला आहे बघा, मायनस वन होणार आहे, और एक्स इज इक्वल टू मायनस रूट सिक्स आणि हा असेल मायनस वन. इथं सबट्रॅक्शन होणार नाही, सहा वजा एक पाच होणार नाही, कारण हा जो आहे तो आता काय आहे, इरॅशनल नंबर आहे. रूट सिक्सचं आपल्याला ऍक्च्युअली उत्तर इथं सांगता येणार नाही, हे असंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. किंवा लिहित असताना काही वेळेला मायनस वन अगोदर लिहिला जातो, सिक्स नंतर लिहिला जातो, असंही केलं तरी सुद्धा चालतं, काही अडचण नाहीये. इथंच आपलं उत्तर आपण स्टॉप केलं तरी चालेल. सोल्युशन सेट दॅट इज इक्वल टू बघा, रूट सिक्स मायनस वन कॉमा मायनस रूट सिक्स मायनस वन. ओके, हे आपलं उत्तर लिहिता येईल. आता ह्याच्यातला दुसरा भाग जो आहे तो मी तुम्हाला थोडा सांगतो. मायनस वन ला जर मी अगोदर जागा दिली तर रूट सिक्स ला मी नंतर देऊ शकतो, तर मला इथं प्लस घ्यायला पाहिजे, म्हणजे पहिला रूट आपला येणार आहे मायनस वन प्लस रूट सिक्स, आणि दुसरा जो रूट आहे तो काय येणार आहे बघा, मायनस वन ला जर मी अगोदर लिहिलं मायनस वन ला, तर मायनस रूट सिक्स मी नंतर लिहू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं हे रूट मांडता येतात, दोन्हीचा अर्थ काय आहे, सेमच आहे, लक्षात येते तुमच्या. या पद्धतीनं ही झाली पहिली मेथड. ओके, आता हेच उदाहरण जे आहे ते आपण फर्स्ट मेथडने आपण सोडवलं, मेथड नंबर फर्स्ट घेतले आपण. आता याच उदाहरणाचे आपण मेथड नंबर काय करूया, सेकंड घेऊया. ओके, तर आता याच्यामध्ये बघा, हे सगळं मी अरेज करतो. तुमच्या लक्षात आलं, सुरुवातीला के काढला, के केल्यानंतर एक किंमत जी आहे ती ऍड आणि सबट्रॅक्ट केली एलएचएस मध्ये, आणि आपण काय केलं त्याचे रूट फाइंड आउट केले. आता हा जो भाग आहे ना, हा एवढा मोठा भाग लिहिण्यापेक्षा तुम्हाला सेकंड मेथड मी जी या ठिकाणी देत आहे, मागच्याही व्हिडिओमध्ये आपण ती सेकंड मेथड तुम्हाला एक्झाम्पल नंबर वन साठी दिलेली होती, तर त्या मेथडमध्ये काय करायचंय बघा. मेथड नंबर टू मध्ये काय आहे आपल्याला, तर पहिल्यांदा जो काय तो भाग असेल क्वाड्रॅटिक इक्वेशनचा तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये असायला पाहिजे, आणि कोएफिशिएंट एक असायला पाहिजे, आणि आणखी एक महत्वाची कंडिशन होती की जो कॉन्स्टंट आहे तो आपण नेहमी कुठे ठेवतोय, उजव्या बाजूला ठेवतोय. इट इज सेट ऑफ इक्वेशन नंबर वन. ओके, तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय बघा, थर्ड टर्म आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला बघा, वन अपॉन टू इंटू कोइफिशियंट ऑफ, सीओई डबल एफ लिहितो, कोइफिशियंट ऑफ एक्स घ्यायचा आहे. कुठला, एक्सचा, मिडलचा एक्सचा घ्यायचा कोइफिशियंट, ब्रॅकेटला स्क्वेअर द्यायचा, लक्षात घ्या, ब्रॅकेटला स्क्वेअर, आतमध्ये अंडर द ब्रॅकेट काय होईल, वन अपॉन टू कोइफिशियंट ऑफ एक्स, बघा कोण आहे, टू आहे, इथं चिन्ह प्लस आहे, इथं घ्यायची काय गरज नाही, मायनस असेल तर चिन्हासोबत घ्यायचं, ब्रॅकेट स्क्वेअर. इथं तिरक्या दोनला दोन हा जो आहे तो काय झाला, कॅन्सल झाला, काय मिळाला, इथं वन मिळाला, वन चा स्क्वेअर काय असतो, वन असतो. म्हणजे मगाशी एवढ्या भागामध्ये जी मी के इज इक्वल टू वन तुम्हाला मी फाइंड आउट करून दिला, त्याचं हे उत्तर आहे, लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला थर्ड टर्म मिळाली. आता ही जी थर्ड टर्म आहे, ही थर्ड टर्म आपल्याला काय करायची आहे बघा, ही जी थर्ड टर्म आहे ते आपल्याला काय करायची आहे, तर इक्वेशन नंबर एक जो आहे ते इक्वेशन नंबर एक मध्ये, म्हणजे ऍडिंग वन, म्हणजे आता काढलेली टर्म थर्ड टर्म, ऍडिंग वन टू बोथ साइड्स
ऑफ इक्वेशन वन वी गेट, म्हणजे इक्वेशन वन च्या दोन्ही बाजू मध्ये ऍड करायचं आहे। आता ती स्टेप कुठे येते बघा, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स ही झाली एलएचएस, त्याच्यामध्ये प्लस वन करायचं आहे, दॅट इज इक्वल टू आरएचएस काय बघा फाईव्ह, तिच्यामध्ये पण प्लसच करायचं आहे, प्लस वन करायचं आहे। आता हा जो भाग आहे तो हा भाग कुठपर्यंत आपल्याला बॅलन्स होतोय बघा, हे येणार नाहीये मगाच्या पद्धतीचा आहे। तर इथं तुम्हाला मी हा बाण दाखवलेला आहे तो इथे येईल। आता एक्स स्क्वेअर बद्दल काय लिहा, एक्स लिहा, मधल्याचं फक्त काय लिहा चिन्ह लिहा, तिसऱ्याचं स्क्वेअर रूट वन चं स्क्वेअर रूट वन असेल, ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू काय आला सिक्स आला। आणि आता बघा इथं मॅच झालं का, एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे आता ही स्टेप डबल होईल, तरी आपण एरेज करूया। ओके ठीक आहे, आणि मग अशा पद्धतीने टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स केलं की हा भाग काय असेल सेम असेल। म्हणजे मेथड नंबर टू मध्ये काय चेंज होते, तर थर्ड टर्म ना आपण एक टर्म काढत असतो आणि ती टर्म दोन्हीही बाजूमध्ये आपण ऍड करतो, पण पहिल्या पद्धतीमध्ये काढलेली टर्म आपण फक्त डाव्या बाजूमध्ये ऍड आणि सबट्रॅक्ट करतो। इथं डाव्या बाजूमध्ये ऍड करायचं, उजव्या बाजूमध्ये ऍड करायचं, आणि हा जो भाग सोडवलेला आहे तो या ठिकाणी कसा आहे सेम आहे। ओके, त्यानंतर आपण पुढे एक्झाम्पल नंबर तीन बघूया। एक्झाम्पल नंबर तीन जे आहे ते आपण एक्झाम्पल बघूया। एम स्क्वेअर मायनस फाईव्ह एम, एम स्क्वेअर मायनस फाईव्ह एम दॅट इज इक्वल टू मायनस थ्री, इट इज टू बी अ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द व्हेरिएबल एम, दे हॅव टू चेंजेस द व्हेरिएबल एक्स टू द व्हेरिएबल एम, एक्स मध्ये देण्याच्या ऐवजी त्यांनी एम मध्ये दिलेला आहे। देऊ द्या, आपण मेथड नंबर फर्स्टचा विचार करूया, जे नवीन अभ्यासक्रमाची नवीन पद्धत आहे। तर त्याच्यामध्ये बघा, सुरुवातीला दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहावं, म्हणजे लिहितो एम स्क्वेअर मायनस फाईव्ह एम, त्याला इकडे घेतो प्लस थ्री इक्वल टू झिरो, म्हणजे हे काय झालं स्टँडर्ड फॉर्म मध्ये झालं। आणि आता कोएफिशिएंट किती आहे, एक आहे। ओके चालेल, आता मग याच्यामध्ये आपण काय करायचं, लेटस ऍड अ सुटेबल टर्म के सो दॅट न्यू एक्सप्रेशन, हे वाक्य तुम्हाला पाठ करावं लागेल, सो दॅट न्यू एक्सप्रेशन बिकम्स कम्प्लीट स्क्वेअर। अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही पद्धत या ठिकाणी मांडून देत आहे। आता ही टर्म ऍड करायची आहे, कोणती टर्म, के टर्म ऍड करायची आहे, आणि एक मिनिट, लेटस ऍड अ सुटेबल टर्म कुणामध्ये ऍड करायची आहे रे, कुणामध्ये ऍड करायची आहे टू, कुणामध्ये ऍड करायची आहे, तर या पहिल्या दोघांमध्ये म्हणजे एम स्क्वेअर मायनस फाईव्ह एम मध्ये। ओके, लेटस ऍड अ सुटेबल टर्म के कुणामध्ये, एम स्क्वेअर मायनस फाईव्ह एम मध्ये ऍड करा, की जेणेकरून नवीन एक्सप्रेशन कम्प्लीट स्क्वेअर मिळेल। हा मग आपण ऍड करूया एम स्क्वेअर मायनस फाईव्ह एम, त्याच्यामध्ये आपण काय केलं बघा, के ऍड केला, के ऍड केला, दॅट इज इक्वल टू एक कम्प्लीटिंग स्क्वेअर आपल्याला मिळेल। काय मिळेल कम्प्लीटिंग स्क्वेअर, इथं बघा याच्यामध्ये कोणता व्हेरिएबल युज केलाय रे, इथं मला आता एक्स प्लस ए असं नाही लिहायचं, इथं मला काय लिहावं लागेल एम लिहावं लागेल, कारण व्हेरिएबल काय झालेला आहे चेंज झालेला इथं। ओके, एम प्लस ए लिहितो मी, सिम्प्लीफाय करा, एम स्क्वेअर मायनस फाईव्ह एम प्लस के दॅट इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर करा, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर येईल एम स्क्वेअर येईल, प्लस दुप्पट पहिले पद दुसरे पद बघा, ट्वाईस एम इंटू ए, बरोबर ट्वाईस एम इंटू ए, म्हणजे मी ए इंटू एम लिहितो प्लस ए चा स्क्वेअर। ओके, बाय इक्वेटिंग, आता याच्यामध्ये आपल्याला इक्वेट करायचं आहे, बाय इक्वेटिंग कोएफिशियंट्स ऑफ, आपण एक्स म्हणत होतो इथं आता एम म्हणावं लागेल, बाय इक्वेटिंग द कोएफिशियंट्स ऑफ एम एंड कॉन्स्टंट टर्म, म्हणजे कॉन्स्टंट टर्म आणि एमचे कोएफिशियंट्स आपण या ठिकाणी इक्वेट करूया। काय होईल बघा, इथं एमचा जो कोएफिशियंट आहे तो काय आहे ट्वाईस ए आहे, दॅट इज इक्वल टू इथं जो एमचा कोएफिशियंट आहे तो काय आहे बघा, चिन्हासहित घ्या त्याला, मायनस फाईव्ह ई, इथं जो आहे तो कॉन्स्टंट टर्म आहे ए स्क्वेअर दॅट इज इक्वल टू, इथं कॉन्स्टंट टर्म काय आहे के आहे, इथं ए इज इक्वल टू मला मिळेल मायनस फाईव्ह, हा डिवाइडेड बाय टू असेल आलेली ए ची व्हॅल्यू, आपण इथं पुटअप करूया मायनस फाईव्ह अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू के, सो के इज इक्वल टू
एनी स्क्वेअर ऑफ द निगेटिव नंबर इज टू बी पॉझिटिव्ह, मायनस चा स्क्वेअर पॉझिटिव्ह असेल, 25 डिवाइडेड बाय काय आला, 4 आला. आता हा जो आलेला के आहे 25/4, याला आपल्याला काय करायचं आहे, हे जे इक्वेशन दिले तुम्हाला एम स्क्वेअर मायनस 5m+3 दॅट इज इक्वल टू 0, याच्या कशामध्ये आपल्याला ऍड करायचं रे, इथं समीकरण नंबर समजा आपण 1 म्हणलं तर बघा ऍड अँड सबट्रॅक्ट 25/4 टू द एलएचएस ऑफ इक्वेशन 1 वी गेट, म्हणजे इक्वेशन 1 च्या डाव्या बाजूमध्ये ऍड पण करा आणि सबट्रॅक्ट पण करा. हा महत्वाचा बदल इथं आहे, ऍड पण करा आणि काय करा, सबट्रॅक्ट करा. मग आपल्याला कसं मिळेल बघा, हे ऍड आणि सबट्रॅक्ट जे आपण करणार आहोत, तर इथं बघा m square minus 5m, 3 ला नंतर घेऊ, m square minus 5m, याच्यामध्ये लगेचच मी ऍड करतो, सुरुवातीला ऍड करायचं, लगेच त्याच्या शेजारी सबट्रॅक्ट करायचं 25/4, ओके. आणि उरलेला कोण आहे बघा आपला, +3 आहे, दॅट इज इक्वल टू काय असेल, 0 असेल. आता या ज्या तीन टर्म आहेत त्या तीन टर्म आपण सोबत घेऊया. या तीन टर्म ज्या आहेत m square minus 5m plus 25/4, याला ब्रॅकेटला काय करूया, ब्रॅकेट देऊया, आणि याच्यातून मायनस चिन्ह आपण कॉमन काढू, म्हणजे रिमेनिंग पार्ट इन द ब्रॅकेट काय होतंय बघा, या दोघांमधला मायनस चिन्ह जर कॉमन काढलं तर 25/4 होणार आहे, आणि मायनस ऑफ प्लस हे आतमध्ये मायनस होणार आहे, ओके. आणि हा काय असेल, 3 असेल, दॅट इज इक्वल टू 0. या ज्या तीन टर्म आहे, या तीन टर्म आपल्याला सोबतच घ्यायच्या आहेत, m square minus 5m plus 25/4, थोड्या वेळेला आपण ब्रॅकेट देऊया. हा भाग जो आहे तो सिम्प्लिफाय करूया, 25/4 - 3, इथं डिनॉमिनेटरला काय नाही म्हणजे किती असेल, 1 असेल, ओके. तर छेदाचा गुणाकार येणार आहे 4 × 1 = 4, पुढून अगोदर पाठीमागे मल्टिप्लाय करायचा आहे, 1 ने 25 ला मल्टिप्लाय करायचा आहे, काय येणार आहे बघा, 25 येणार आहे, 25 - 4 ने 3 ला मल्टिप्लाय करा, 12 येणार आहे, बरोबर. म्हणजे 4 × 3 = 12 आणि 25 × 1 = 25, 25 मधून 12 काय करायचे आपल्याला, वजा करायचे आहे, तर किती येणार आहे इथं, 13 येणार आहे, ओके. दॅट इज इक्वल टू 0. आता इथं जी आपली महत्वाची स्टेप आहे, ते आपण कोणती स्टेप इथं तुम्हाला महत्वाची सांगतोय, तर एम स्क्वेअर बद्दल काय लिहा, एम लिहा, एम स्क्वेअर बद्दल एम लिहा, मधल्याचं फक्त काय लिहा, चिन्ह लिहा, आणि तिसऱ्याचं काय करायचंय, स्क्वेअर रूट, 25 चं 5, 4 चं 2, बरोबर, 25 चे वर्गमूळ 5, 4 चे वर्गमूळ 2, याला काय द्या, ब्रॅकेट द्या, आणि या ब्रॅकेटला काय देऊन टाका, स्क्वेअर, म्हणजे हा काय आला, कम्प्लीटिंग स्क्वेअर आला. म्हणजे ह्यांचं जर सिम्प्लिफिकेशन केलं तर तुम्हाला ते उत्तर मिळणार आहे, लक्षात येते, म्हणजे याला म्हणायचं कम्प्लीटिंग स्क्वेअर आहे. आयडिया काय वापरली, एम स्क्वेअर बद्दल एम लिहा, मधल्याचं फक्त चिन्ह लिहा, आणि तिसऱ्याचं काय लिहा, स्क्वेअर रूट लिहा, ब्रॅकेट देऊन त्याला काय करायचंय, स्क्वेअर द्यायचंय. हा आपण समजा आरएचएस ला घेतला तर मला काय मिळेल, इक्वल टू काय मिळेल, 13/4, ओके. मग आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपण काय करणार आहोत बघा, हा जो स्क्वेअर आहे हा स्क्वेअर आपल्याला काढून टाकायचा आहे, म्हणजे मी काय बोलणार, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स वी गेट, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ घेत असताना आपण काय सांगतो, एक तर ते पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, म्हणजे डाव्या बाजूचा स्क्वेअर निघून गेला, तो स्क्वेअर लिहायचा नाही. आता काय आलं बघा, एम मायनस 5/2 आला, दॅट इज इक्वल टू, एकतर ते स्क्वेअर रूट प्लस असेल किंवा एकतर ते स्क्वेअर रूट काय असेल, मायनस असेल, आणि कोणाचं स्क्वेअर रूट आपण घेणार आहोत, तर 13/4 स्क्वेअर रूट आपण घेणार आहोत, ओके. आता इथं स्क्वेअर रूट निघत असेल तर पहिल्यांदा काढून घ्या, एम मायनस 5/2 दॅट इज इक्वल टू प्लस ऑर मायनस, 13 स्क्वेअर रूट निघत नाही, हा स्क्वेअर रूट दोघांना सेपरेट देतात, तेव्हा 13 स्क्वेअर रूट निघणार नाहीये, 13 स्क्वेअर रूट मध्ये तसाच ठेवा, ऍज इट इज ठेवूया, डिवाइडेड बाय 4 स्क्वेअर रूट किती असेल,
टू लक्ष देते हैं। आता है स्प्लिटिंग स्प्लिटिंग अपने बघा हा एलएचएस चा भाग सेम आहे 5/2 दैट इज इक्वल टू काय पॉजिटिव उत्तर है रूट 13/2 और किंवा उजव्या बाजू मध्ये आपल्याला एम माइनस 5/2 दैट इज इक्वल टू याचा भाग आपल्याला उजव्या बाजूला काय लिहिता येईल माइनस लिहिता येईल स्क्वेअर रूट 13 डिवाइडेड बाय 2 म्हणजे एलएचएस जी आहे ती एलएचएस सेम असणार आहे। एलएचएस जी आहे ती एलएचएस कशी असणार आहे सेम असणार आहे फक्त फरक कुठे असणार आहे हे उत्तर पॉझिटिव्ह असणार आहे आणि हे उत्तर कसं असणार आहे निगेटिव्ह असणार आहे। येते लक्षात म्हणजे आपण इथं काय केलं पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट वेगळं केलं आणि निगेटिव्ह स्क्वेअर रूट काय केलेलं आहे वेगळं केलेलं आहे। आता हा -5/2 जो आहे तो आपण कुठे घेऊया आरएचएस ला घेऊया एम इज इक्वल टू काय मिळेल मला √13/2 येणारा नंतर प्लस 5/2 काय आला 2 आला दॅट इज और इकडल्या बाजूला काय होईल बघा अर्ध्या भागामध्ये एम इज इक्वल टू काय मिळणार आहे मला -√13 आहे माइनस शेजारी आहे त्याच्या सिम्बॉलचा अपॉन 2 असेल आणि हा माइनस इकडे काय होणार आहे प्लसच होणार आहे 5/2 काय असेल 2 असेल। हा जो डिनोमिनेटर आहे हा डिनोमिनेटर कसा आलेला आहे इथं बघा आता सेम आलेला आहे दॅट इज एम इज इक्वल टू डिनोमिनेटर एकदा लिहा पहिल्या छेदाला 2 जो आहे तो सेम एकदा लिहा वरती काय होणार आहे बघा √13 + 5 होईल मी 5 ला अगोदर लिहितो चान्स अगोदर देतो 5 + √13 बरोबर बारका आधी लिहितो आणि रूटचा भाग नंतर लिहितो तर इकडे मला काय मिळेल बघा एम इज इक्वल टू हा जो डिनोमिनेटर आहे तो काय लिहिला मी एकदा लिहिला छेद सारखा आहे म्हणून मी एकदा लिहिला आता इथं असं पण लिहिलं तर चालतंच ना -√13 आणि हे 5 असं लिहिलं तरी चालतंय परंतु मी काय केले 5 ला चान्स अगोदर दिलाय तर मी 5 अगोदर लिहितो आणि -√13 नंतर लिहितो तर हे काय असेल आपलं सेकंड रूट असेल। सो सोल्युशन सेट आपल्याला काय मिळाला दॅट इज इक्वल टू सोल्युशन सेट फर्स्ट आपलं रूट काय आलं बघा फर्स्ट रूट काय आलं 5 + √13/2 हेच तुम्ही √13 + 5/2 असे लिहू शकता कॉमा सेकंड रूट काय आलं बघा 5 - √13/2 म्हणजे मगाशी जे मी काय बोललो होतो तुम्हाला ह्या 3 चे जे आहे ते फॅक्टर्स पडत नाहीये त्याच्यामुळे ही अशा पद्धतीचे रूट्स येतात या रूट्सना आपण इरॅशनल रूट्स म्हणणार आहे की जे कुठल्याही पाड्यामध्ये या ठिकाणी येत नाही म्हणून तर या ठिकाणी 3 चे अवयव इथं पडत नाहीत म्हणून कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने आपण या ठिकाणी अशा पद्धतीने ते रूट्स काय केले फाइंड आउट केलेले आहेत। ओके आता ही जी काय आहे ही पद्धत कुठली झाली आपली पद्धत क्रमांक 1 झाली। आता हेच उदाहरण मी तुम्हाला पद्धत हा जो एवढा भाग आहे ना के काढायचा हा भाग खूप मोठा आहे सेकंड मेथड मध्ये अगदी फार शॉर्टकट मार्गे तुम्हाला तो करता येईल। मुलांना माझी विनंती आहे सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल मेथड 1 असू द्या किंवा मेथड 2 असू द्या कम्प्लिटिंग स्क्वेअरची जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास या ठिकाणी करू शकता। ओके आपली महत्वाची कंडिशन काय आहे बघा सुरुवातीला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण त्याला लिहित असतो परंतु आपल्याला काय करायचं आहे कॉन्स्टंट उजवीकडेच ठेवायचं आहे त्याच्यामुळे त्याला आता डावीकडे आणायची काही गरज नाहीये म्हणजे आपल्याला सेकंड मेथड मध्ये आपण कॉन्स्टंट कुठे ठेवतो नेहमी उजवीकडे ठेवतो आणि सहगुणक किती आहे बघा 1 आहे सहगुणक 1 असल्याशिवाय काहीही करायचं नाही दोन्ही पद्धतीमध्ये सहगुणक 1च पाहिजे स्क्वेअर व्हेरिएबल टर्मचा। ओके डू यू अंडरस्टँड दॅट दिस करेक्ट थर्ड टर्म इक्वल टू 1/2 × कोएफिशियंट ऑफ आता एक्स नाही म्हणायचं कोएफिशियंट ऑफ काय म्हणायचं एम म्हणायचं बदलायचं। ओके परिस्थिती बदलली की बदलायचं असतं तसं व्हेरिएबल बदलला की काय करायचं इथं आतमध्ये बदलायचं। ओके 1/2 × कोएफिशियंट ऑफ एम इज अलॉंग विथ द साइन काय असेल रे -5 बरेच विद्यार्थी मायनस घ्यायला विसरतात -5 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू मला सांगा बरं इथं बघायचं प्लस आहे इंटू हे मायनस आहे प्लस मायनस काय होणार आहे मायनस 5 कुठला आहे अंशाचा आहे 5 × 1 काय आला 5 डिवाइडेड बाय किती आहे 2 आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर तसाच राहू द्या। ओके मायनसचा स्क्वेअर काय असणार आहे पॉझिटिव्ह 5² 25 2² 4
बघा इथं माझी के ची व्हॅल्यू मगाशी 25/4 आली होती, ती एवढ्या याच्यामध्ये एवढ्यातच येणार आहे लक्षात घ्या। म्हणजे इथं स्टेप्स कमी आहेत, फक्त फॉर्म्युला तुम्हाला काय करायचं आहे, पाठांतर करायचं आहे। ओके, आता हा जो 25/4 आलेला आहे हे मी इरेज करतो, इथं हे मगाच्या पद्धतीचा भाग आहे तो आपल्याला इथं मॅच होत नाही, जिथून मॅच होईल तिथं आपण सोडवण्याची पद्धत थांबूया। हा जो 25/4 आहे तो या इक्वेशन नंबर 1 च्या डाव्या आणि उजव्या बाजूमध्ये ऍड करायचा आहे, नॉट सबट्रॅक्ट। म्हणजे इथं मी म्हणतो ऍडिंग 25/4 टू बोथ साइड्स ऑफ कोणाचा, ऑफ इक्वेशन 1। वी गेट काय आपली इक्वेशन नंबर 1 जावा इथं m² - 5m + करायचा, हा ऍड झाला डाव्या बाजूमध्ये झाला ऍड, दॅट इज इक्वल टू कोण आहे उजव्या बाजूमध्ये, -3 आहे त्याच्यामध्ये ऍड करा, ऍडच करायचं प्लस 25/4। ओके, आता मग याच्यामध्ये आपण काय करणार आहे बघा, हे सोडवणार आहे। म्हणजे मी इथं तुम्हाला काय सांगितलं, ही थोडा वेळ असंच ठेवा, हा कधीपर्यंत ठेवायचं ही, तर आपण हा भाग सोडवेपर्यंत ठेवायचं। याच्या डिनॉमिनेटरला काय ना, म्हणजे किती रे 1 आहे, सो काय होणार बघा, 4 एके 4 होणार आहे इथं, परत काय होणार बघा, हे 4 3 12 पुढून अगोदर पाठीमागे मल्टिप्लाय करायचं, काय 4 3 किती आलं बघा, 12 आलं, हे -12 येतील, -12 येतील, नंतर हे 25 एके 25, एक स्टेप वाढवली मी। ओके, त्यानंतर बघा मला काय मिळेल, इथं वरती लिहितोय मी m² - 5m + 25/4 दॅट इज इक्वल टू, हे मी असंच ठेवलेलं आहे, उजवी बाजू सिम्प्लिफाय करेपर्यंत ठेवायचं। म्हणजे इथं डिवायडेड बाय 4 आला आणि 25 - 12 किती आले रे, 13 आले। ओके, 25 - 12 किती आले, 13 आले। आणि इथं मी तुम्हाला एक काय सांगितली प्रोसेस, आता ह्या दोन टर्म मध्ये थर्ड टर्म ऍड केली, इकडं ऍड केली, ऍडिंग केल्यानंतर सिम्प्लिफाय केलं, आता मात्र तुम्हाला आयडिया वापरायचा आहे, एम स्क्वेअर बद्दल काय लिहावा, एम लिहावा, नंतर मधल्याचं फक्त चिन्ह लिहावं, चिन्ह लिहिलं आणि तिसऱ्याचं वर्गमूळ लिहा, 25 चं वर्गमूळ किती आहे रे, 25 चं 5 4 चं स्क्वेअर रूट किती आहे 2, ब्रॅकेट घाला त्याला। ओके, आणि त्या ब्रॅकेटचा काय द्या, स्क्वेअर द्या, दॅट इज इक्वल टू 13/4। आता हे मगाच्या मेथडला कुठं मॅच झाले बघा, हे होता, ही पायरी आपल्याला कट करावं लागेल, ही पायरी आपल्याला कट करावं लागेल, आणि हो का, हे इथं मॅच झालं, हे पण डबल होतंय, हे मी इरेज करतो, आणि इथून सोडवण्याचा भाग कसा असेल, सेम असेल। म्हणजे इथं काय राहिलेलं नाही आपलं, हे मगाचा एक्स्ट्रा भाग आपण इरेज केलाय। म्हणजे डाव्या बाजूचा स्क्वेअर काढण्यासाठी मी दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेऊ शकतो, एक तर ते स्क्वेअर रूट प्लस असेल किंवा मायनस असेल, आणि त्याचं काय करायचं, स्प्लिटिंग करायचं, दोघांना वेगवेगळं करायचं, आणि त्या पद्धतीने तुम्ही याचं उत्तर काय करायचं आहे, काढायचंय। हा भाग मी चेंज करत नाहीये, दोन्ही पद्धतीमध्ये मी सेम ठेवलाय, फक्त बदल काय बघा, जिथं के काढायचा होता तिथं थर्ड टर्म आपल्याला काढायची आहे, जिथं आलेली टर्म के ची डाव्या बाजूमध्ये ऍड आणि सबट्रॅक्ट आपण करतो मेथड नंबर 1 मध्ये, तिथं फक्त ह्या पद्धतीत काय करायचंय, ऍडिंग 25/4 टू द काय म्हणायचंय, बोथ साइड म्हणायचंय, तिथं आपण ऍडजस्ट म्हणत होतो, आणि सेम सिम्प्लिफिकेशन करायचं, तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल। आताच्या या व्हिडिओमध्ये आपण कोइफिशियंट स्क्वेअर व्हेरिएबल टर्मचा 1 असताना ही एक्झाम्पल पाहिली, याच्या नेक्स्ट पार्टच्या व्हिडिओमध्ये आपण कोइफिशियंट 1 पेक्षा मोठा असणारी उदाहरणं कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने कशी सोडवायची हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत।